पनवेल महापालिकेचे सभागृहते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या कोशिश फाउंडेशनच्या वतीने बाप्पा मोरया घरगुती पर्यावरणपूरक गणपती सजावट स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सभागृहते परेश ठाकूर यांच्या उपस्थितीत शनिवारी संपन्न झाला. गणेशोत्सवानिमित्त कोशिश फाउंडेशनच्या वतीने आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली बाप्पा मोरया घरगुती पर्यावरण पूरक गणपती सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा पनवेल शहर अंतर्गत प्रभाग क्रमांक 14, 18, 19, 20 साठी मर्यादित होती. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ शनिवारी भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात संपन्न झाला असून विजेत्यांना 25,000 रुपयांची बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेअंतर्गत 1.5 दिवस घरगुती पर्यावरण पूरक गणपती सजावट स्पर्धेत अश्विनी खेडेकर आणि नेहा डोंगरे यांना प्रथम, अक्षया चितळे यांना द्वितीय, जगदीश गायकर यांना तृतीय क्रमांक मिळाला आहे. 5 दिवस घरगुती पर्यावरण पूरक गणपती सजावट स्पर्धेत संदीप मारुती शेळके यांना प्रथम, विक्रांत रानडे यांना द्वितीय आणि अंजली महाजनी यांना तृतीय क्रमांक मिळाला आहे. तसेच 10 दिवस घरगुती पर्यावरण पूरक गणपती सजावट स्पर्धेत साहित्या देशमान यांना प्रथम क्रमांक मिळाला आहे. या बक्षीस वितरण सोहळ्याला नगरसेवक अनिल भगत, तेजस कानपिळे, नगरसेविका दर्शना भोईर, रुचिता लोंढे, कोशिश फाउंडेशनचे सदस्य चिन्मय समेळ, अयुब अकुला उपस्थित होते.